नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. जसं की विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र सेट परीक्षेची तारीख डिक्लेअर झालेली आहे आणि एप्रिलमध्ये महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन आहे, तर प्रत्येक विद्यार्थी आता एक्झाम प्रिपरेशनमध्ये लागलेले आहे. तर अशावेळी विद्यार्थ्यांनी मॅसेज केलेलं की हिस्ट्रीसाठी कोणत्या प्रकारचं संदर्भ ग्रंथांचा वापर करावा जेणेकरून महाराष्ट्र सेट एक्झाम टार्गेट करू शकणार. सो यामध्ये आपण महाराष्ट्र सेट परीक्षा इतिहास या विषयातून अभ्यास करीत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ लेक्चर अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यामध्ये आपण हिस्ट्रीची बुक लिस्ट बघूया, जेणेकरून ही बुक लिस्ट बघा तुम्हाला एक्झामिनेशन क्रॅक करण्यामध्ये मदत पूर्ण ठरेल. सोबतच बघा, माझं स्वतःचं एक्सपिरियन्सवरून सांगत आहे की हे सगळे जे बुक लिस्ट मी तुम्हाला रेफर करीत आहे, मी सुद्धा या बुक लिस्टचा वापर करूनच महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन पास झालेली आहे. तर नक्कीच तुम्हा सगळ्यांना सुद्धा या बुक लिस्टचं वापर जर तुम्ही केलं तर नक्कीच तुम्हाला हेल्पफुल ठरेल. यासोबतच लक्षात घ्या, महाराष्ट्र सेट एक्झाममध्ये दोन पेपर असतात. एक असतो जनरल पेपर, पेपर वन, आणि सेकंड आहे पेपर टू. आणि पेपर टू ज्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन हिस्ट्री या सब्जेक्टमधून झालेलं आहे ते विद्यार्थी हिस्ट्रीमधून एक्झाम देणार. सो हिस्ट्रीचं जर सिलॅबस जर आपण विचार केलेलं, सो टोटल 10 युनिट्स आपल्याला महाराष्ट्र सेट इतिहासच्या अभ्यासक्रमामध्ये दिसून येतात, ज्यामधून सुरुवातीच्या 3 युनिट म्हणजे युनिट 1, 2 आणि 3 ही पूर्णतः प्राचीन भारताचा इतिहास आहे, ॲन्शंट हिस्ट्रीवर आधारित आहे. युनिट 4, 5 आणि 6 हे 3 जे युनिट आहे मध्यकालीन भारताचा इतिहास मिडिवल हिस्ट्रीवर आधारित आहे. यानंतरचा जर 3 आपण युनिटचा विचार केला 6, 7, 8, सो हे सुद्धा आपल्याला आधुनिक भारताचा इतिहास यावर आधारित दिसतात. आणि लास्ट 1 आहे इतिहास लेखनशास्त्र, ज्याला हिस्टोग्राफी असं म्हणतात. तर एवढा मोठा सिलॅबस जर आपल्याला महाराष्ट्र स्टेट एक्झामिनेशनमध्ये दिलेला आहे, तर या सिलॅबसला अत्यंत इझी वेमध्ये आणि गॅरंटेड स्वरूपाचं तुम्हाला पूर्णतः प्रिपरेशन करून मिळेल. यासाठी कम्प्लीट कोर्ससुद्धा अवेलेबल आहे. आणि लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, हा जो आपला कम्प्लीट कोर्स आहे 100% गॅरंटेड स्वरूपाचा आपला कोर्स आहे, ज्यामध्ये तुम्हाला डेली बेसिसवर लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळणार. संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओ लेक्चर्स आहे. टोटल आताच तुम्हाला सांगितलं की 10 युनिट्स आहे आणि या 10 युनिट्स आपल्याला पूर्णतः डिटेलमध्ये अभ्यासल्या जातील. संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित नोट्स आहे. नोट्स बघा, टोटल आपल्याला दिसून येतात. मराठी भाषेमध्ये आपल्याकडे नोट्स आहे. ओके, फक्त नोट्सच नाही तर युनिट वाईज आपल्याला MCQ मिळणार. ओके, प्रत्येक युनिटचं सेपरेट तुम्हाला MCQ सिरीज मिळेल. यासोबतच कोणतीही एक्झामिनेशन्स टार्गेट करीत असताना फर्स्ट स्टेप जे असतं आपलं PYQs असतं, कारण प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन अभ्यासणं हे खूप महत्त्वपूर्ण ठरत असतं. त्यामुळे PYQ सुद्धा आपल्याला मिळणार डिटेल एक्सप्लेनेशनसोबत हिस्ट्रीचे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे मंडे टू फ्रायडे आपण जे थेरिकल भाग अभ्यास करीत असतो त्यावरच आधारित आपली सॅटर्डेला वीकली टेस्ट असते. ओके, सो हे सॅटर्डेची वीकली टेस्ट जी आहे आपल्या एक्झामिनेशनसाठी खूपच महत्त्वपूर्ण ठरणार, कारण टॉपिक अनुसार आपलं रिवाईज जे आहे या वीकली टेस्टच्या माध्यमातून होणार. महाराष्ट्र सेट इतिहास विषयासाठी आपण नवीन बॅच सुरू करीत आहोत 5 डिसेंबरपासून. आणि बघा, 5 डिसेंबरच्या या बॅचला जॉईन करण्यासाठी हे ऑफिशियल नंबर्स आहे. फीस मात्र 10,000 आहे, यावर डिस्काउंट मिळेल. आणि मात्र 8,000 मध्ये हा कम्प्लीट कोर्स आपल्यासाठी अवेलेबल आहे. आणि पेपर 1 फ्री ऑफ कॉस्ट, इट मीन्स आपले दोनही पेपर जे एक्झामिनेशनसाठी आहे दोन्हीही टार्गेट होणार. आणि लक्षात घ्या, आपली बॅच 5 डिसेंबरची फ्रेश बॅच स्टार्ट होत आहे, ज्यामध्ये आपण युनिट क्रमांक 1 ॲन्शंट हिस्ट्री याला आपण सुरुवात करणार आहोत. ठीक आहे, महाराष्ट्र स्टेट इतिहासचं तुम्ही सिलॅबस जर नसेल बघितला तर नक्कीच बघा, जेणेकरून इतका मोठा सिलॅबस आपण कशाप्रकारे 3 महिन्यामध्ये संपूर्णतः कम्प्लीट करून त्यावर रिव्हिजन वगैरे आपण कशाप्रकारे करणार आहोत, फुल प्लॅनिंग आपल्याला या कोर्सच्या अंतर्गत मिळणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर 5 डिसेंबरपासून महाराष्ट्र सेट इतिहास विषयाची आपली बॅच सुरू होत आहे, तर या बॅचला जॉईन करा. आणि आज आपण जाणून घेऊया की बुक लिस्ट काय असायला हवी जेणेकरून आपण महाराष्ट्र सेट एक्झाम हिस्ट्रीमधून क्वालिफाय करू. सो फर्स्ट आहे आर्य शर्मा यांची बुक आपण यूज करू शकतो, प्राचीन भारताचा इतिहास, यासाठी आर्य शर्मा. KC श्रीवास्तव आहे, यांचं सुद्धा आपण बुक यूज करू शकता.
किंवा उपेंद्र सिंग यांचं इंग्लिश आहे आणि रोमिला थापर. आता बघा, यातून तुम्ही एक रेफरन्स बुक नक्कीच यूज करा. सगळेच यूज करण्याची अजिबात आवश्यकता आपल्याला दिसून येणार नाही, ठीक आहे. किंबहुना जे आपलं कोर्स आहे त्याला सुद्धा आपण जॉईन करू शकता. कोर्सच्या माध्यमातून आपल्याला नोट्स सुद्धा मिळेल, है ना. तर वेगळं असं ॲडिशनल बुक वगैरे तुम्हाला घेण्याची अजिबातच आवश्यकता भासणार नाही, ना तुम्हाला MCQ साठी वेगळं असं रेफर करण्याची आवश्यकता भासणार, ओके. यासोबतच मध्यकालीन इतिहास आणि ना मिडिवल हिस्ट्रीचे 3 युनिट्स आहे. आणि जसं की मी तुम्हाला पूर्वीच सांगितलं की टोटल 3 युनिट आपल्याला दिसून येते कशावर, मध्यकालीन इतिहासवर, ओके. तर यासाठी SC वर्मा आहे, BL ग्रोवर आहे, डॉक्टर KK शर्मा आहे आणि सतीशचंद्रा यांच्यासुद्धा तुम्ही रेफरन्स बुक मध्यकालीन भारताच्या इतिहासासाठी यूज करू शकता. किंबहुना आपल्या स्वतःच्या नोट्स, ग्लोबल ऑनलाईनचे नोट्स आहेत, ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. आधुनिक भारताचा इतिहास यासाठी शेखर बंदोपाध्याय, विपिन चंद्र, राजीव अहिर या तीनही बुकांमधून कोणतीही एक बुक जी आहे तुम्ही रेफर करू शकता. आणि एक महत्त्वपूर्ण आपल्याकडे युनिट 10 दिलेली आहे, युनिट 10, है ना. काय आहे युनिट 10चं नाव? इतिहास लेखनशास्त्र आहे, है ना. इतिहास लेखनशास्त्र हा जो आहे एक्झामिनेशनसाठी नक्कीच प्रश्न विचारतात, ठीक आहे. असं नाही की तुम्हाला युनिट 10 मधून प्रश्न विचारले जाणार नाही. नक्कीच युनिट 10 सुद्धा महाराष्ट्र सेट इतिहास परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आणि याचा जर आपल्याला अभ्यास करायचा आहे तर त्यासाठी तुम्ही आपल्या पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये इतिहास लेखनशास्त्र म्हणून एक विषय आपल्याला नक्कीच असतो, तर त्याचंसुद्धा रेफर आपण यूज करू शकता. किंवा मग ग्लोबल ऑनलाईनच्या नोट्स आहे त्याला आपण रेफर करू शकता. आणि बेस्ट ऑप्शन आहे आणि 100% गॅरंटेड सिलेक्शनाची गॅरंटी आम्ही तुम्हाला देत आहो, ओके. महाराष्ट्र सेट हिस्ट्रीच्या जे नवीन बॅच आहे आपली 5 डिसेंबरची, याला जर आपण जॉईन केलेलं तर नवीन बॅचमध्ये हा 5 डिसेंबरपासून आपल्या नवीन बॅच सुरू होत आहे, त्याला जॉईन करा. आणि महाराष्ट्र सेट हिस्ट्री, ओके, पूर्णतः पूर्ण सिलेबस आपल्याला याद्वारे कंप्लीट करून मिळेल. आणि सोबतच बघा, सेशनला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारे व्हिडिओ बघत राहा. आणखीन काही तुम्हाला व्हिडिओ हवे असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा, ओके, जेणेकरून तुमच्यापर्यंत नक्कीच आम्ही इन्फॉर्मेशन पोहोचू आणि अशाच प्रकारे सेशनला बघत चला.